कुठेही या पाच दिवसात गेलेलो नाही मी पालघरला, तर तुम्हाला पण माहिती आहे मला रोज फिजिओथेरपी घ्यावी लागते, मी पालघरलाच आहे. आमची एवढी माहिती तुम्हाला तुम्ही त्यावर रोजगार निर्मिती होणार आहे. रोजगार निर्मिती असलेल्या इन्फ्रास्ट्रक्चर मधून तर नवीन होऊ शकत नाही. हे जेवढे आपल्या जिल्ह्यात किंवा जिल्ह्याच्या त्याच्यातूनच रोजगार तलासरी आहे. राहणू राहणू तर म्हणून निवडीला जातो, स्थलांतर असतो.
ह्या सगळ्या हे जे सगळं चाललंय स्थलांतरितांचा जर तुम्ही आकडा बघितला तो जवळजवळ पावणेचार 4 लाखापर्यंत आहे. रोजगार हमी योजनेवरची मजुरी सरकार असून पण मिळत नाही. एवढं गुणगण करतात की आमचं सरकार करते करत असेल त्याच्यामध्ये दुमत नाही. पण मग ह्या हे हा समाजातला जो वंचित घटक आहे आजही मुलींचं मॉलेस्टेशन चालू आहे, पॉस्को कायदे चालू आहे, तर ह्या सगळ्यातून सरकार म्हणून किंवा तुम्ही पदाधिकारी म्हणून किंवा तुमचं प्रशासन शासन म्हणून काय करतो आहे. खूप चांगला प्रश्न झाला पण थोडंसं उशिरा त्यामुळे तुमच्या कव्हर केला होता आधी थोडस की तुमच्या मुद्द्याशी मी पूर्ण सहमत आहे की आपल्या जिल्ह्याचा सर्वात जिल्हा होत असताना महत्वाचा केंद्रबिंदू होता की रोजगार आणि पायाभूत सुविधा स्थलांतर रुग्ण कुपोषणाच्या माध्यमातून जो आपला शाप पालघर जिल्ह्याला लागला होता त्याला कमी करणं आणि जे एक निर्णय महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वाखाली घेतला गेला तो होता मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना. आपण बघतो की फेब्रुवारी नंतर तलासरी जव्हार मोखाडा डहाणू ह्या भागात स्थलांतराचं प्रकरण खूप मोठं होतं आणि याच्यामध्ये आपल्या मुलांसह ज्या महिला असतात त्या वीज भट्टीवर आणि वेगवेगळ्या व्यवसायावर भिवंडी वसई ह्या भागात जातात आणि त्यामुळे त्याची जी मुलं असतात त्यांचं शिक्षणही थांबतं आणि जे लहान बाळ असतं ते कुपोषणाला बळी पडतात आणि त्यांना केवळ हे गावात लागतं तर रोजगार नसल्यामुळे. तर आज 1500 रुपयाच्या माध्यमातून जे लाडके भेट 6,08,000 महिलांना पालघर जिल्ह्यात मिळाल्यामध्ये तलासरी आहे, वाडाई आहे, डहाणूही आहे. आज हे 1500 रुपये महिलांना मिळाल्यामुळे जी महिला आपल्या आपलं घर चालवण्याकरता जी घर सोडून जिला मुलाच्या शिक्षणाला पण बाजूला ठेवून जिला आपलं कुटुंब महत्वाचं वाटत होतं की आज महिला घरी थांबेल म्हणजे तिचा नवरा जाईल पण ती थांबेल कारण महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी 1.5 लाखाच्या माध्यमातून तिला एक आधार दिलाय की तिच्या मुलाला जर 10 मुलाला तिचं अन्न मिळेल तिला आत्मनिर्भर होता येईल. आणि ह्या प्रश्नाचं उत्तर हे तुम्हाला देतो की हा निर्णय त्याला कारणीभूत झाले आणि एक प्रकारे केवळ लाडकी बहिणीला घर बसल्या पाहिजे नाही तिला आत्मनिर्भरतेकडे विशेषतः पालघर जिल्ह्यामध्ये इतर जिल्ह्याच्या मानाने आपली परिस्थिती वेगळी आहे की जिथे स्थलांतराचा प्रभाव त्याचा काय स्वरूपी मोठा 80% किमान ह्या व्यक्तीमुळे त्यावरचा प्रभाव होईल. दुसरं म्हणजे मुख्यमंत्री युवा प्रशिक्षण योजना आपल्याला माहिती आहे की आपण लाडकी बहिणीच्या माध्यमातून एक अशी योजना आणली गेली की जिला आपण विसरतो त्याचाही तुम्ही आढावा घ्यावा की मुख्यमंत्री युवा प्रशिक्षण योजनेच्या माध्यमातून जो 10वी झालेला मुलगा आहे तो बेरोजगार आहे, जो 12वी झालेला मुलगा बेरोजगार आहे, तो ITI झालेला बेरोजगार आहे आणि तो ग्रॅज्युएट होऊन इथे घरी बसलाय त्याला आत्मनिर्भरतेकडे घेण्याकरता किमान 6 महिने त्याचा मोरल चांगला राहावा. जी मुलं 2-3 वर्ष घरी बसलेली आहे त्यांना आज स्टॅपिंगच्या माध्यमातून घरी बसून पैसे नाही तर त्यांना आपल्या आपल्या उद्योगामध्ये 6 महिन्याचं ट्रेनिंग देऊन त्यांना ट्रेनिंग सर्टिफिकेट दिलं जाणार. त्यांना 6, 8 आणि 10 असा माध्यमातून सरकार त्यांना स्टॅपन देणार म्हणजे आज त्यांना एका सध्या फ्री येईल की बाबा मी घरी बसलोय 2 वर्ष गेल्यानंतर आपल्याकडे त्यांना जर विचारतात की 2 वर्ष काय केलं मग त्या ते घेत नाही पण त्यांना कुठेतरी मुख्य प्रवाहामध्ये आणण्याकरता मुख्यमंत्री युवा प्रशिक्षण योजना ही पण खूप प्रभावी ठरते आणि तिचा लाभ हजारो युवकांनी घेतलेला आहे. मी तुम्हालाही आवाहन करीन की आपल्या माध्यमातून सुद्धा जे आपली बेरोजगार तरुण आहे की त्यांना हा खूप मोठा म्हणजे आम्हाला तर जिल्हाधिकारी कार्यालयाकडे फोन आले की माणसं तुम्ही पाठवा प्रत्येक पक्षाला सांगितलं गेलं तर राजकारण विधी तो कुठल्या जातीचा आहे धर्माचा आहे ह्याच्या पलीकडे जाऊन तो युवा बेरोजगार आहे त्याला केंद्रीकृत ठेवून या मुलांकरता योजना आणली गेली आहे आणि पण प्रभावी आहे आणि त्याचाही योग्य तो वापर आपल्या जिल्ह्याच्या माध्यमातून सुरू आहे. प्रश्न अनेक आहे मला वाटतं परंतु सरकार गंभीर आहे. दुसरं म्हणजे ज्या महिला आहे त्यांना सरकारच्या माध्यमातून आज घरगुती आणि शिलाई मशीनच्या माध्यमातूनही एक देण्याचं काम सुरू आहे. बचत गट हा सर्वात मोठा केंद्र फिरता निधी आहे. आपण स्वतः तर बघितलं असाल की फिरता निधीच्या माध्यमातून 15,000 रुपये आपल्या बचत गटाला मिळायचे परंतु त्यांना आत्मनिर्भरतेकडे नेण्याकरता कारण एका बचत गटामध्ये 12 ते 15 महिला असतात आणि त्या 15 महिलांवर जवळपास एक 100 लोकांचं कुटुंब चालत असतो आणि एका गावामध्ये 15-15-16 बचत गट असतात त्यांना 30,000 रुपये फिरण्याच्या माध्यमातूनही एक संरक्षित करण्याचं काम या महाराष्ट्राच्या विभागणी सरकारने केलेलं आहे.